भाजपच्या विजयानंतर अमृता फडणवीस यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, सर्वप्रथम विजयी झालेल्या भाजपच्या सर्व उमेदवारांना मी शुभेच्छा देते. ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक झाली मी त्यांना पण शुभेच्छा देते. हा सत्याचा विजय आहे. सत्याच्या बाजूनी बाकी सगळे आहेत याचा मला आनंद आहे. अब देवेंद्र अकेला नाही है, ना कभी था, उनके साथ पूरी कायनात है. हम सब भी है, आप लोग भी है. यापुढेही प्रगतीचंच राजकारण पुढे येईल, टोमणेबाजी पुढे येणार नाही, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली आहे. आज भारतीय जनता पार्टी पुणेद्वारा अर्चना पाटीलजींच्या कर्तृत्वामुळे आज हा जो कार्यक्रम झाला तो पॉसिबल झालेला आहे. आणि इथे बुधवार पेठेत आपण ह्या स्त्रियांना सुकन्या समृद्धीचे कार्ड वाटप केलेले आहेत आणि त्यांचं आरोग्य चिकित्सा पण आहे आणि पूर्णपणे त्यांची ओवरऑल डेव्हलपमेंटसाठी पूर्णपणे प्रयत्नशील आहे भाजपा, याचा मला आनंद आहे. आणि मॅडमसुद्धा आपल्याबरोबर आहे. राज्यसभा निवडणुकीचे निकाल लागलेले आहेत, त्याबद्दल काय भावना तुमची? एकंदर भाजपला विजय मिळालेला आहे, किंगमेकर असं देवेंद्र फडणवीस ठरलेत असं म्हणणार आहे. सर्वात आधी पियुष गोयलजी, धनंजय माडिकजी, अनिल बोंडेजी यांचा यांना मी शुभेच्छा देते. आणि नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली, अमित शहाजींच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, चंद्रकांतजींच्या नेतृत्वाखाली सर्व पार्टीचे जेवढेही MLAs आहेत आणि निर्दलीय MLAs आहेत ज्यांनी साथ दिला त्यांना मी धन्यवाद देते. आणि हा खूपच सुंदर असा विजय झालेला आहे, सत्याचा विजय आहे, कारण सत्याच्या बाजूनी बाकी सगळे आहेत याचा मला आनंद आहे. एक चॅलेंज असं दिलं गेलं होतं की अकेला देवेंद्र क्या करेगा, त्याच्यानंतर त्याचं उत्तर मिळालेलं आहे. देवेंद्रजी भारतीय जनता पक्षाचे असे नेते आहेत, तसेच ते आपले पती देखील आहेत. काय या ठिकाणी आपल्या भावना आहेत? मला खूपच आनंद आहे नक्कीच. आणि हा आनंद आहे की अब देवेंद्र अकेला नाही आहे, ना कभी था, उनके साथ पूरी कायनात है. हम सब तो है ही, आप लोग भी है. तो मुझे लगता है जो प्रगति का राजकारण है वही दुनिया में आगे आएगा, ना कि टोमणेबाजी का राजकारण. आरोप असा होता है कि वेगवेगळ्या पद्धतीने फडणवीसांनी लोकांना त्यांच्याकडे ओढलं, मग त्याच्यामध्ये स्पेसिफिक ओढले नसले तरी अनेक गैरमार्गांचा अवलंब करून त्यांनी ही मतं मिळवलेली आहेत, अशा पद्धतीची आपत्ती. मी तुम्हाला एवढंच सांगेन की लोक जे आले आहेत प्रेमाने आलेले आहेत, त्यांना सरकार कशी ऑपरेट करते हे कळत आहे म्हणून आलेले आहेत. तर मला वाटतं याच्यात काही गरजच नव्हती की दुसऱ्या मार्गाचा विचार पण करावा, कारण जे आपलं राजकारण चालू आहे महाराष्ट्रात ते उघड आहे, सगळ्या लोकांनी पाहिलेलं आहे आणि पाहत आहे. शिवसेनेला धडा नाही आहे, हा धडे आता चालू होणार आहे. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur.